नमस्कार मित्रांनो, मी बिपिन मावरे बच्चक बोलया तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करीत आहे. लय दिवसानंतर मी हा ब्लॉग टाकू राहिलो. ब्लॉग न टाकायचं कारण मी तुम्हाला देत होतो की बा उन्हाळा आहे, ऊन झोमून राहिली, जिवार येऊन राहिली, चड्डीतून घाम, अंगातून घाम, लय सारे कारण होते. पण आता जे आहे श्रावण, म्हणजे सावन चालू होणार आहे, पण ते म्हणतेस ते ना रिमझिम पाणी चालू झालं आहे, पेरणी गिरणी सगळ्याची झाली आहे, म्हणजे पावसाळा चालू झाला आहे. शॉर्टकट मध्ये जास्त ओव्हर रिॲक्ट करू राहिलो मला माहित आहे, पण ती खुशी लय दिवसाची आहे मी की मी ब्लॉगिंग डबल चालू केली म्हणून. काय माहित किती दिवस करू शकन, पण चला नारळ फोडला आज. तर आज चाललो आहे चिचाटी वॉटरफॉलसाठी, आणि हा व्हिडिओ एंटरटेनमेंट सोबत जे आहे चांगला कॉमेडी वॉमेडी राहणार आहे, आणि सोबत जे आहे व्हॉइस ओव्हर राहील, कारण की एकदम काही मला इन्फॉर्मेशन माहीत नाही आहे की बा इथून किती किलोमीटर आहे चिचाटी वॉटरफॉल, आणि माहीत आहे थोडं पण आठवत नाही एवढं. आणि सोबतच जे आहे आपण मिनी ब्लॉगही शूट करून राहिलो आहे इंस्टाग्रामसाठी, तर थोडं फार मागं पुढं होईल. तर हा माझा ब्लॉग असा आहे की याच्यात जे आहे मी बॅकग्राऊंड म्युझिक यूज करणार नाही आहे, प्युअर जे आहे ओरिजिनल नॅचरल साऊंड मी याच्यात यूज करणार आहे, कारण की कॉपीराईट मारते बाई. तर असं म्हणता नका बोर मारून राहिला व्हिडिओ, असं होऊन राहिलं तसं होऊन राहिलं, तर तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे, तर सेव्ह करा, मित्रासोबत शेअर करा. चला चिचाटी. हा तर मित्रांनो, सध्या जे आहे चांदूर बाजारच्या पेट्रोल पंपवर आहे, आम्ही पेट्रोल भरलं आणि अमरावतीवरून दोन मित्रांचा ग्रुप येऊन राहिला आमचा, आणि बावरल्या कुत्र्यासारखे केस झाले आहे. नाही बावरलं कुत्रं असं दिसत नाही, याचं म्हणणं असं होतं की बावरलं कुत्र्यासारखं दिसून राहिलं म्हटलं नाही, आता बा दोन तीन वेळा म्हटलं रस्त्याने मी, तर बावरलं कुत्रं असं दिसते का म्हणे, पण ते तसं थोडंफार. सध्या पेट्रोल पंपवर आहे, ते दोघ जण याची वाट पाहू राहिलो आम्ही. गाडी सावलीत लावली इकडे पाणी, इथं कसं इथं ते गाड्या येणं जाणं चालू राहते ना, मग त्याच्या बिचाराच्या पेट्रोल पंपाच्या धंद्यात माझ्या गाडीचे ना अडथळा नाही आहे म्हणून कोणत्यात एका कोणत्यात लावली, या म्हणून राहिला सावलीत लावली ते गाडी. पेट्रोल पंपवर मले काही मुला आणि मुलींनी ओळखलं आणि ते फोटो काढायसाठी लय एक्साइटेड होते, आणि असं वाटत नाही की बा लोक माझ्यासोबत एवढे एक्साइटेड असन फोटो काढायसाठी, कारण रोज मी माझ्या चेहरा पाहतो ना, पण तुमचं हे प्रेम बघून मला खूप चांगलं वाटते. मला एक प्रश्न पडला, आता आपण पेट्रोल पंपावर बसलो आहे, इथं लिहिलं आहे कीप मोबाईल ऑफ, हे पाय आहे ना, कीप मोबाईल ऑफ, मग पेमेंट कसं मारायचं ऑनलाईन? हा हे प्रश्न पडे ना, हे दादाजी विचारायला लागत म्हटलं. काहून विचारायचं आहे, लाता खाची आणायची आहे का तुला बाबा? त्या विचारला मला ह्या प्रश्न, आता समोर जाऊन माझ्या पोरग विचारा काय सांगू मी दिले उत्तर, जे जे आता आताचे जे बाबा लोक करते ते तू करा, कानपुडी द्या जर जप मोठेले प्रश्न विचारता का जास्त बोलायला काय जास्त बोलायला काय. आम्हाला या स्वाभाविक प्रश्न पडला, आता इथं कीप मोबाईल ऑफ लिहिलाय, पेमेंट कसं मारा आता, ह्या म्हणून राहिला हा प्रश्न मला पडला म्हणे. ऑनलाईनच्या आधीच आहे. अच्छा, हा हे जुनं आहे ऑनलाईन आपले, असं आहे ते 99 रुपये चष्मे आणले घातलाय म्हणतो. हा तर हे आले जे अमरावतीचे बिछडलेला ग्रुप होता, हा पण आला आहे, आणि आम्ही थोडा वेळ चालू निघतो, एखाद चांगला सुटेबल चष्मा घालून घेतो. लाल घालू का छपरी नाही दिसलो पाहिजे? हा छपरी नाही दिसलो, असा एका चष्मा नाही आहे ज्याच्यात मी छपरी दिसणार नाही, तू दिसणार नाही. छपरी वाव, छपरी टू, छपरी थ्री, छपरी पाच, सब छपरी, जाऊ द्या तिकडे. चलो हा तर मित्रांनो, इथं जे आहे मध्यात एक गाव लागला आम्हाला चांदूर बाजार आणि परतवाड्याच्या मध्यात तळेगाव, इकडे जे आहे पाणी चालू आहे, तर थोडस आम्ही थांबलो इथं, पोरांच्या चड्डीत पाणी गेलं, अजून राहिलं आहे थोडं थोडं यांना, म्हणून आम्ही थांबलो आहे. तर आम्ही निघून राहिलो आहे, आता पाणी चालूच आहे, पण आम्ही विसरलो होतो की आम्ही पाण्यातच फिरायसाठी निघालो म्हणून आम्ही पाण्यातच चाललो आता. चला हा तर भाई, आता जे आहे परतवाड्यात पोचलो आम्ही, आणि इथं करून राहिलो आहे चांगला गरम गरम नाश्ता, पोरांना भूक लागली म्हणते, तर माझ्याकडून नाश्ता येईल मस्त गरम गरम वडे गिडे आहे, इथं चहा गिया पिणार आहे आम्ही, इथं एक ब्रेक शॉर्ट ब्रेक घेणार आहे परतवाड्यात, आणि मग अजून प्रवास चालू करू आपण आपल्या ट्रेकिंगचा.
तो भाई लय थंडी वाजू राहिली आता काय घे रे माझ्याकडून माझ्या हस्ते चहा वाटप आहे माझ्या हस्ते आहे फक्त बिल ह्या भरणार आहे बरं ह्या याचा होय आणि ह्या याचा होय ठीक आहे ठीक आहे ना एवढं सिनेमॅटिक बापरे परतवाडा चिखलदरा रोडनं जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला हा टायगर दिसेल टायगर मेळघाट टायगर रिझर्व आणि ह्या टायगरचं तोंड ज्या दिशेनं आहे त्या दिशेनं आपल्याला नाही जायचं आहे म्हणजे ह्या रस्त्यानं नाही जायचं आहे आपल्याला ज्या दिशेनं त्याची शेपटी आहे ते पण घ्या ही शेपटी आहे ना ह्या रोडनं जायचं आहे आपल्याला म्हणजे चिखलदरा रोडनं जायचं आपल्याला पुढं सेमाळ रोडनं नाही जायचं आहे समजलं इकडे नाही जायचं आहे हे इकडे जायचं आहे हे पा हे होय वाघाची शेपटी आणि ह्या रस्त्यानं चाललो आहे आपण आता हा तो मित्रांनो इथं माहित आहे का कन्फ्युजन होते हा जो सरळ रस्ता आहे बुलेट गेली हा चालला चिखलदऱ्याला आणि हे जे आहे दत्तगिरी क्षेत्र आता ते चिचडी साईडनं तर टाकरे हा तो इथं जे आहे भाई आम्हाला कन्हैया दादा जॉईन झाले आहे देवगाव क्रॉस केला आहे आम्ही आणि दरवेळेस प्रमाणे यावर्षी पण हे आले आहे आणि निसर्गाचा असा मस्त एकदम समन्वय साधताना माझा भाऊ आणि पहा किती सुंदर असा रस्ता आहे आणि इथं थोडासा टॉयलेट ब्रेक घेतलेला आहे आम्ही आता कॅमेरा बंद केल्यानंतर आम्ही थोडं थोडं प्रसादन करून घेऊ चिचाटी 1700 मीटर इथून जे आहे भाई 1.5 किलोमीटर चिचाटी आहे आणि ह्या रस्त्यानं आम्ही आलो ह्यावाल्या इकडे नाही जायचं आहे इकडे जायचं आहे ह्या स्टॉपवर इथं कन्फ्यूज होते आणि ह्या स्टॉपनंतर इकडे नेटवर्क पण आहे नाही म्हणजे तुम्ही गुगलने पण विचारू शकत नाही तर इथं आल्यावर लक्षात ठेवता फक्त हा सरळ रस्ता पहिल्या गेरात जातो डायरेक्ट तिकडे भाव तिकडे तिकडे चांगले चांगले स्पॉट आहे इथूनच नका ते पोरीचे धंदे चालू करा माझ्या फोटो काढ आणि माझी चड्डी काढ तिकडे तिकडे हां तिकडे चांगले चांगले प्लेसेस आहे तर भाई आम्ही जे आहे आता चिचाटी गावातून निघालो आहे मागं जे गाव आहे चिचाटी आहे आणि इथून जे आहे आम्ही आरंभ करू राहिलो आमचा ट्रेक एकदम पद्धतशीर असं वातावरण आहे पण हे असे असे मस्ती करणारे पोरं नाही पाहिजे असे मस्ती करणे एकदम शांततेत ट्रेक कोणतं काम करायचं शांततेत करायचं कुत्रं चावल्यासारखं काम नाही करत म्हणजे केलं गेलं पाहिजे नाही हां हे काय होते हे बोल इकडे चाल इकडे चाल दक्षिण वाट तिकडे आणि बघा आम्ही 5 जण आहे आणि पद्धतशीर अशा ट्रेकचा आरंभ केला आहे आणि इथं मरमरी उरली इथे म्हणजे फोटो काढायची आणि हे दोघं जण एकामेकाचे फोटो काढून राहिले टाईमपास करून राहिले सकाळी 9 वाजता निघालो आम्ही आता 2 वाजून राहिले विचार करा अमरावती जिल्ह्यातल्या जिल्ह्यात 6 घंटे लागू राहिले आम्हाला एक ट्रेक सुरू करायसाठी अजून खतमही व्हायचा आहे तो तर चला अशा रीतीनं आपण चिचाटीचा ट्रेक आरंभ करू चला आणि हे पहा 5000 स्क्वेअर फूटचं वावर याच्यात काय आहे पेरलं पयाटी आहे का हो पयाटी आहे वा 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 तर इथं बघा कपल शूट चालू आहे आणि हा फोटोग्राफर वेडिंग फोटोग्राफर आणि अशी पोस्ट सांगते की ती घरची घरी दाखवत आली पाहिजे ते अशी अशी पोस्ट सांगा कॅमेरा दादा ते घरी दाखवत आली पाहिजे ते वाव व्हॉट अ नेचर चला तर इथं लय सारे असे खेकडे पाहायला भेटते भाई हा तर एकदम म्हणजे असा फोबिया दादा थांबा थांबा मला जाऊ द्या एकदम फना गिना खेकडा मशीन हा ओ हे पा इथं या इथं नाही आहे हा लय सारे खेकडे हा या या एका एका नाही या हा ते सिनेमॅटिक मध्ये टाकन मी हा या 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 पुढं या हा बस या हा तो बा पुढं पहा पुढं पहा मस्त असं धुकं आहे भाई पहाडात आणि इकडे थोडंसं जे जंगल आहे हे घनदाट आहे मित्र चांगले आहे ना फक्त आणि एकटे नका येऊ मित्रासोबत या पण मित्र चांगले आहे ना म्हणजे मदत करणार हे मित्र पाहिजे हा येले येले असं घेऊन चालला आपल्याला आपलं काम नाही वळलं पाहिजे घेऊन चालायचं शूज वगैरे पद्धतशीर घेऊन येजा जेव्हा तुम्ही कुठेही ट्रेकिंगला जात असाल तर शूज पद्धतशीर पाहिजे चपलेनं जे आहे त्रास जाते आणि सेफ्टी ठेवायची अशी काळीकिडी ठेवायची आपल्या सेफ्टीसाठी सेल्फ डिफेन्ससाठी आणि प्लॅस्टिक गिस्टिक आणायची नाही जंगलात आम्ही काहीच आणलं नाही काहीच आणलं नाही आणि आणलंय असतं तर बॅग आणली आहे याच्यात आम्ही भरून घेऊन जातो आणि हे बघा धुकं बघा किती सुंदर असं वातावरण आहे त्या वातावरणात म्हणजे वरून असं
हे वातावरण चांगलं आहे पण विषय असा आहे ह्या वातावरणात चड्डीत पाणी जाते. सो थोडस इरिटेटही करते पण जेव्हा आपण ही पाहतो पुढचं तेव्हा चांगलं वाटते का बा. खरंच एवढ्या दूर आलो चित्त झालं. हे असे काही नालायक मुलं येतात फोटो बिटो काढायला. हे निस्ते घनना करत राहतात कोणत्याही पर्यटन स्थळाचे. तर हे जे आहे भाई हे नद आहे. हे नद त्याच वॉटरफॉलची आहे जो वॉटरफॉल आम्ही पाहायला चाललो. तर इथं सध्या पाणी कमी आहे म्हणून हे इथून आपल्याला चालायला भेटून राहिलं. नाही तर ह्या नदीच्या पात्रातून आपल्याला चालायला भेटत नाही. फेक दे हो. हा तर मित्रांनो हा आहे तो वॉटरफॉल. तो सध्या पाणी याचं कमी आहे आणि म्हणून ह्या रस्त्याने आम्ही चालू तरी शकून राहिलो. तर इथं जर पाणी जास्त असलं ना तर हा रस्ता बंद राहते भाई आणि आपल्याला तिथून पाहा लागते आणि तिथंही जायसाठी थोडंसं रिस्की आहे. हा वॉटरफॉल खूप सुंदर आहे. हा आहे वॉटरफॉल आणि वॉटरफॉलच्या खाली एक आस्वल सापडली आहे आम्हाला. हा आणि हे आहे भाई चिचा डिचा वॉटरफॉल. इथं सध्या पाणी कमी आहे पण इथं जर पाणी वाढलं तर आपण इथं येऊ शकत नाही. आपल्याला दुरून दुरून तरी या वॉटरफॉल पाहावं लागते. एक तर ह्या साईडनं पाहावं लागते. आम्ही मागच्या वेळेस त्या तिथून पाहिला होता आणि सध्या इथं पाणी कमी आहे म्हणून हे सुंदर असा नजारा डोळ्यानं इथून पाहायला भेटून राहिला. हे लय म्हणजे याच्यासाठी लय नशीब लागते. तर मित्रांनो अशा प्रकारे जे आहे तुम्हाला आम्ही चिचडीचा धबधबा दाखवला. याच्या अगोदरही आम्ही आलो आहे. मागे एक वेळा व्हिडिओ टाकला होता त्याच्यात जे आहे एकदम भयान अग्रेसिव्ह रूप होतं चिचडीच्या धबधब्याचं. त्याची लिंक मी तुम्हाला खाली टाकूनच देईन नाही तर तुम्ही मला चिडवान. याच्यापेक्षा जास्त पाणी तर माझ्या घरच्या मोरीत आहे असं काही नाही आहे. आज पाणी थोडंसं कमी आहे म्हणून तिथं धबधब्याला पाणी थोडंसं कमी आहे. हे निसर्गाचं आहे भाई. हे तर आमच्या हातात आहे नाही की बा वरून पाणी भळ आम्ही चालू करण असं तर काही आहे नाही. तर पण मजा आली. तुम्ही बघू शकता ब्लॉगमध्ये कशी हे पाहून द्या पोरा मजा विचारा कशी आली मजा कशी आली. हा तर मित्रांनो बघा म्हणजे आम्ही आलो तेव्हापासून कंटिन्यू पाणी चालू होतं पण धबधबा पाहिला आणि पाणी बंद म्हणजे किती खराब नशीब म्हणावं आमचं. हे आम्हाला येताना पाणी नव्हतं पाहिजे. इकडे किती आलं असतं पाणी तर थांब ना बे तू. तर इकडे किती पाणी असलं असतं तर चाललं असतं. आणि हे दिस इज माय न्यू हेअरस्टाईल आणि ते झालं पाणचट गोष्टी चालू. मग अशी हे वातावरण तुम्हाला दाखवायचं होतं मला पण पाण्याच्या ना काही दाखवू शकून नव्हतं राहिलो. आणि हे बघा प्रपोज करून राहिले कपल ना वाव न्यू मॅरिड कपल. आणि आवाज नका करू इकडे जनावर आलं म्हणते कोणतं तरी काय अहो काय. आणि मस्त हे हिरवंगार असं वातावरण बघू शकता तुम्ही निसर्गाची काय किमया आहे. 15 दिवसा अगोदर भाई इथं गोटे होते फक्त गोटे. उन्हाच्यानं तपतप तपून राहिली होती. हे पाहून घ्या आता बघून घ्या इथं म्हणजे तुम्ही बघू शकता किती हिरवं हिरवं आणि निरागस असं वातावरण बनलं आहे. आणि ह्या वातावरणात मी कसं एकदम पोपट्यासारखा दिसून राहिला एकदम पोपट्यासारखा एकदम मस्त असं वातावरण बनलं आहे. आणि हे माझे मित्र खूप आभार मानत आहे की मी आणलं येईल बा